का सबस्क्रायबर्सने, एक काकू आहे त्यांनी मला कमेंट करून विचारलं होतं, सांगितलं होतं की इथं संक्रांतीसाठी कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात हे नक्की दाखव. तर हा व्हिडिओ खास त्यासाठीच. मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सर्वजण, मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथल्या किराणा दुकानामध्ये घेऊन जाणार आहे, ज्याचा व्हिडिओ तुम्ही या आधी पाहिला असेल, ही नसेल पाहिला तर नक्की पहा, त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये देते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे कुठल्या कुठल्या संक्रांतीसाठी लागणाऱ्या कोणत्या वस्तू मिळतात किंवा मी काय घेणार आहे हे दाखवणार आहे, कारण की आपल्या एका सबस्क्रायबर्सने, एक काकू आहे त्यांनी मला कमेंट करून विचारलं होतं, सांगितलं होतं की इथं संक्रांतीसाठी कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात हे नक्की दाखव. तर हा व्हिडिओ खास त्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये मी संक्रांतीची खरेदी करणार आहे, ग्रोसरी जी काय काय भेटते ते मी तुम्हाला दाखवते. तर चला माझ्यासोबत तुम्हीही इथल्या ग्रॉसरी स्टोअरमध्ये जाऊयात आणि इथं काय काय मिळतं ते पाहूयात, कारण की आपल्या इथे जसं संक्रांतीला एकाच दुकानात वस्तू मिळतात तशा इथं मी याआधी म्हटलं होतं की वस्तू मिळत नाहीत सगळ्या एका दुकानात, दोन तीन दुकानं आहेत, प्रत्येक दुकानातून एक एक वस्तू घ्यावी लागते. तर इथं नक्की कुठल्या गोष्टी मिळत आहेत ते पाहूयात आपण. चला, इथे मार्केटमध्ये आलेली आहे, जिथे मार्केट लागतं आणि भरपूर सारे शॉप्स आहेत आणि इथे एक व्हेजिटेबल मार्केट देखील असतं जिथं आपल्या भारतीय भाज्या मिळतात. तर याचा व्हिडिओ मी याआधी देखील अपलोड केला होता, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि आता तिथे कुठल्या कुठल्या भाज्या आहेत, भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या मिळतात का ते पण आपण पाहूया. हे आहे ते व्हेजिटेबल मार्केट ज्याचा व्हिडिओ मी आधी अपलोड केला आहे, आता तिथून मी भाज्या घेणार आहे. तुम्हाला दिसत असतील एकदम मस्त हिरव्यागार आणि कोवळ्या शेंगा आलेल्या आहेत मार्केटमध्ये. आणि इथं बऱ्यापैकी या गेल्या 5 ते 6 महिन्यापासून या शेंगा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स इथं मिळतात. आणि आता या शेंगा मी घेणार आहे भोगीसाठीच्या. मी आता आलेले आहे भारतीय किराणा मालाच्या दुकानामध्ये, जिथं आपल्या बऱ्याचशा भाज्या किंवा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किराणा माल मिळतो, तर ते घेण्यासाठी आलेले आहे. त्याचबरोबर इथं आपली भारतीय वांगी असतात ती मिळतात, जे की मार्केटमध्ये मिळत नाहीत. मार्केटमध्ये मी फक्त भोगीच्या भाजीची शेंग घेतलेली आहे, बाकी मार्केटमधून मी काही घेतलेलं नाही. आणि इथं वांगी मिळतात आपली, आणि इथं अजून कुठल्या कुठल्या वस्तू आणि काही एक दोन गोष्टी नवीन ॲड झालेल्या आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवते. आणि या शॉपचा संपूर्ण व्हिडिओ मी याआधी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चेक करा. तर चला मग आपण शॉपिंगला सुरुवात करूयात. हे खूप मोठं शॉप आहे आणि इथं आहेत ती म्हणजे आपली वांगी, जी फक्त याच शॉपमध्ये मिळतात इथं, आणि छान आहेत, ताजी ताजी आहेत. आता ही वांगी घेणार आहे मी, आणि हे वांगी 7.5 पाऊंडला 1 किलो वांगी म्हणजे 600 रुपये किलो आहेत. सध्या बऱ्याचशा भाज्या अवेलेबल आहेत आणि सकाळी सकाळी आलेली आहे मी, त्याच्यामुळे एकदम फ्रेश स्टॉक आहे. सध्या ते फिल करत आहेत स्टॉक सगळा, कोथिंबीर वगैरे भरपूर काय काय आहे. आणि आपल्या सगळ्या भाज्या मिळतात इथे. हे लेटस आहे, लसूण अशा प्रकारे सोललेलं मिळतो. बघूयात आपण, हा पावटा आहे, याला उरी असं म्हणतात यांच्या भाषेत, म्हणजे नेपाळी शॉप आहे ऍक्च्युली हे, पण आपले आशिया खंडातील सगळे देशांचे सामान मिळते इथं. चला तर मग बघूया काय काय आहे ते. इथे मसाले आहेत, तर तिथून आपण तीळ घ्यायचं आहे, बाजरीचं पीठ घ्यायचं आहे, पण त्याआधी मी इथून मसाला घेते, MDH चा किचन किंग मसाला. इथे MDH चेच मसाले जास्त मिळतात. इथं ही एक गोष्ट इथे ॲड झालेली आहे, जी की सर्फ एक्सेल साबण, हा छोटा साबण आहे जो की 59 पीला म्हणजेच 59 रुपयाला आहे. एक साबण घेतलेला आहे मी. एक तीळ आहेत, 1 किलोचं पॅक आहे, 1/2 किलोचं आहे जे की 2 पाऊंडला आहे. तीळ घेतलेला आहे मी इथं, 1/2 किलो तीळ घेतलेलं आहे. 300 ग्रामचं पॅकेट 1.99 पीला म्हणजे 2 पाऊंडला म्हणजे 200 रुपयाला आहे. भोगीसाठी सर्वात महत्त्वाची लागणारी वस्तू म्हणजे बाजरीचं पीठ इथे मिळतं, आणि
आणि इथे आहे 2 पाउंडला म्हणजे 200 रुपयाला 1 किलो पीठ आहे. आणि हा आहे कोल्ड ड्रिंकचा सेक्शन जिथे फ्रुटी वगैरे मिळतं. आणि त्यात मला सगळ्यात महत्त्वाची वस्तू दिसलेली आहे ते म्हणजे हे ऊसाचा रस. अशा प्रकारे इथं ऊसाचा रस पहिल्यांदाच मी पाहिलेला आहे. इथे 7 पाउंडला 6 छोटे छोटे पॅक आहेत म्हणजे 700 रुपयाला 6 पॅकेट आहेत. आता मी इथे एवढ्या वस्तू घेतलेल्या आहेत ज्यामध्ये बाजरीचं पीठ आहे, हे लिज्जतचे पापड मिळाले आहेत मला, हे तीळ घेतलेले आहेत, किचन तीळ मसाला, आणि हे 1 पाउंड 79 पीला म्हणजे 180 रुपीजला वेलदोड्याची पूड मिळाली आहे. पण त्यात बरेचसे मसाले मिक्स असतात, असे कच्चे मसाले. हरभरा डाळ घेतलेली आहे पुरणपोळीसाठी. हे भेलपुरीचं पॅकेट घेतलेलं आहे. आणि बाकीच्या अजून ज्या वस्तू त्या वेगळ्या शॉपमधून घ्यायच्या, ह्याचं बिल करून घेते. आणि ह्या सगळ्या वस्तू कितीच्या आहेत ते पण सांगते. मी इंडियन शॉप इथून बाहेर आलेली आहे आणि त्याचं बिल केलेलं आहे. 13 पाउंड गेलेले आहेत म्हणजे 1300 रुपये ज्या काही मोजक्या वस्तू घेतलेल्या आहेत मी. आणि इथून आता बाकीचं सामान घेण्यासाठी वेगळ्या शॉपमध्ये जायचं आहे जिथं मला गुळ घ्यायचा आहे. आता मार्केटमधून आल्यानंतर मी सर्व भाजीपाला स्वच्छपणे धुवून ठेवलेला आहे आणि या शेंगा देखील मी व्यवस्थित नीट करून ठेवून देणार आहे. मी आता मार्केटवरून आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते की मी नक्की कोणकोणत्या वस्तू आणलेल्या आहेत. बाकीच्या बऱ्याचशा वस्तू आणलेल्या आहेत ज्या आपल्याला रेग्युलर लागतात घरामध्ये, भाजीपाला असेल किंवा इतर ग्रोसरी असेल. परंतु भोगीसाठी लागणाऱ्या कोणत्या वस्तू मिळाल्यात तेवढंच मी तुम्हाला दाखवते आता की नक्की कोणकोणत्या वस्तू मला मिळाल्या आहेत. आपल्या इथे ज्या वस्तू मिळतात भोगीसाठी किंवा संक्रांतीसाठी असेल, तर त्यातल्या इथे बऱ्याचशा वस्तू भेटतात कारण की जनरली या कायमच अवेलेबल असतात. परंतु बाकीच्या काही वस्तू आहेत जसं संक्रांतीसाठी लागणारी सुगड असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, बाकीचं जे काही सामान आणलं आहे तर ते पाहूयात आपण. भोगीसाठी लागणारं सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेंग लागती ही आपल्याला, तर ती मिळाली आहे. ही तर जनरली मार्केटमध्ये अवेलेबल असतेच थंडीच्या दिवसामध्ये. तर ही शेंग आणलेली आहे मी भोगीसाठी. गाजर आहे, वांगी आहेत आणि इतर ज्या काही आपले हरभरे असतील, ओले हरभरे, तर त्या भाज्या वगैरे भेटत नाहीत. या भाज्या आहेत 3 ज्यात बाकीच्या गोष्टी ॲड होतील. त्याचबरोबर बाजरीचं पीठ आहे, हेही जनरली इथं मिळतं. तीळ आणलेलं आहे तिळाचे लाडू करण्यासाठी. हरभरा डाळ आहे पुरणपोळीसाठी संक्रांतीला. गुळ आणलेला आहे, इथे अशा प्रकारचा गुळ मिळतो. आधी पण मी किराणा मालाचा व्हिडिओ अपलोड केला होता, पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि यावेळी मी हे लिज्जत पापड मिळाले, मला हे लिज्जत पापड घेऊन आले आहे मी. त्याचबरोबर इथं मला मिळालेली आहे ही भेळपुरी हल्दीरामची, जे 2 पॅकेट आणलेले आहेत मी. 1 पाउंड 99 पेन्सला म्हणजे 199 रुपयाला हे 2 पॅकेट मिळालेले आहेत, एकावर एक फ्री असे. तर या आहेत या भोगीसाठी किंवा संक्रांतीसाठी लागणाऱ्या वस्तू. आणि आपल्या इकडे जसं की ओला हरभरा मिळतो या थंडीच्या दिवसात, हरभरा जास्त येतो मार्केटमध्ये, किंवा बोरं असतील, या गोष्टी मात्र इथं बिलकुल भेटत नाही आहेत. पण ज्या मिळतात त्यात आपण आपला सण नक्कीच साजरा करतो. तर या गोष्टी आहेत आणि यात मस्तपैकी मी माझा भोगी आणि संक्रांतीचा सण साजरा करणार आहे आणि त्याचे व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बाय बाय.